डन, बोला सर। राज्य सरकारने EWS आरक्षण देण्याचा का निर्णय घेतला? सर्वप्रथम राज्य सरकारच्या लक्षात हे आणून देऊ इच्छितो की EWS देणे न देणे हा अधिकार राज्य सरकारचा नाही, संसदेने कायदा केलेला आहे आणि हा कायदा सर्व राज्यांनी केलेला आहे। यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसेल तो समाज याच्यामध्ये भाग घेऊ शकतो। आज मराठा समाजाला आरक्षण नाही, तर ॲटोमॅटिकली मराठा समाजाचे विद्यार्थी याच्यामध्ये येतील। एखादा व्यक्ती एखाद्या समाजात जन्माला आला तर त्याला त्याची पात्रता सिद्ध करावी लागते। तो जातीने जरी त्या जन्माची जात करायला लागते, परंतु त्याला पात्रता सिद्ध केल्यानंतरच पुढची कारवाई करता येते। याचा अर्थ असा आहे की जो व्यक्ती खुल्या प्रवर्गात जन्माला आल्यानंतर तो EWS मध्ये जाईल का मराठा आरक्षणामध्ये जाईल का कुठल्या आरक्षणात जाईल हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे। परंतु राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारे मराठा आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न करते असं माझं या ठिकाणी मत झालेलं आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावा व 2-3 वेळेस EWS जायचं आणि 2-3 वेळेस रद्द करायच्या बांधणीत न पडता आरक्षण मराठा आरक्षण कसं टिकेल याच्यासाठी सरकारने प्रयत्न करावे। आणि EWS आरक्षण काय एकट्या मराठा समाजासाठी नाही, याच्यामध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात जे आर्थिकरित्या जे कमकुवत आहेत। तेव्हा मराठा आरक्षणाचा आणि EWSचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं या ठिकाणी माझं स्पष्ट नाही।